इंग्लंड विरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा संपली. आता सर्व क्रिकेट शौकींना उत्सुकता लागली आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या IPL स्पर्धेची या स्पर्धेत खेळणारे सर्व संघ तयारीला लागले आहेत. हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ खेळणार आहे. स्पर्धेपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून मुंबई इंडियन्सचा संघ अलिबागमध्ये आला असून ते 2 दिवस राहणार आहेत. मंगळवारी मुंबई इंडियन्सचे खेळाडू तसेच स्पोर्ट स्टाफ मुंबई गेटवे ऑफ इंडिया येथून जलवाहतुकीने अलिबाग जवळील गोंधळपाडा येथील रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाले. कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यासह अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, लसित मलिंगा, केरोन पोलार्ड, शसमुलानी, मोहम्मद नाबी, नवद तुषारा, तिलक वर्मा, नेहल वढेरा, ईशांत शर्मा यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक, स्पोर्ट्स स्टाफ, व्यवस्थापक असा 52 जण रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाले. यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. 1 दिवस मुंबई इंडियन संघ अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहे. त्यानंतर बुधवारी हा संघ झिराड येथे एका खासगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहे. खेळाडूंचे वास्तव्य असल्यामुळे रेडिसन रिसॉर्ट परिसरात मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.